गंगेची कथा महाभारतातला आदिपर्व म्हणजे कितीतरी रसाळ आणि वेधक अशा कथानकांची खाणच त्यांच्यापैकी कुरुवंशाच्या मूळ कथेशी ज्यांची प्रत्यक्ष नाळ जुळलेली आहे अशा कथांमधली एक अतिशय सुरस कथा म्हणजे गंगेची इक्ष्वाकुवंशामध्ये महाभिष नावाचा सत्यसंध राजा होता अनेक यज्ञ करून त्यांनी संपादन केलं होतं त्याच्या बळावर तो स्वर्गात गेला तिथे एकदा ब्रह्मदेवाच्या सभोवती बसलेल्या अनेक राजांच्या मांदियाळीमध्ये महाभीष राजाही होता त्यावेळी गंगा तिथे आली आणि वाऱ्यामुळे तिचं वस्त्र उडू लागलं तेव्हा तिथे असलेल्या सगळ्यांनी तिचा मान राखण्यासाठी आपापल्या माना खाली घातल्या मात्र महाभीष राजा एकटक तिच्या सौंदर्याकडे पाहत राहिला तेव्हा रागावून ब्रह्मदेवानी त्याला शाप दिला तू मृत्यू लोकामध्ये जन्म घेशील कोणाच्या पोटी जन्म घ्यायचा याचा विचार करून त्यांनी कुरुवंशामधल्या प्रतीप या राजाची निवड केली इकडे महाभीष राजाकडे पाहून गंगेचंही चित्त विचलित झालेलं होतंच तशीच ती परत निघाली तेव्हा वाटेत तिला आठ वसू दिसले ते बिचारे अगदीच निस्तेज दिसत होते गंगेने त्यांची चौकशी केली तेव्हा त्यांनी आपली कर्मकथा सांगितली मेरू पर्वताच्या जवळ वसिष्ठ ऋषींचा आश्रम होता दक्षाची कन्या सुरभी हिने कश्यप ऋषींपासून कामधेनूला जन्म दिला होता ती कामधेनू वसिष्ठांच्या आश्रमात वस्तीला होती वसिष्ठांची होमधेनूच होती ती तिला तिथल्या वनामध्ये निर्भयपणे स्वच्छंद संचार करता येत असे एकदा सगळे वसू आपापल्या पत्नींबरोबर त्या आश्रमाजवळच्या वनामध्ये विहार करत होते त्यांच्यापैकी द्यऊहू नावाच्या वसूच्या पत्नीने तिला पाहिलं तिची चौकशी केली तेव्हा तिच्या पतीने तिला माहिती दिली जर कोणा मनुष्याने या कामधेनूचं दूध प्राशन केलं तर दहा हजार वर्षांचं तारुण्यसंपन्न आयुष्य त्याला मिळेल हे ऐकल्यावर त्याच्या पत्नीने ती गाय मिळवण्याचा हट्ट धरला तिची एक मानवी सखी होती तिच्यासाठी ही गाय घेऊन जावं असं तिच्या मनात आलं आता स्त्री हट्ट टाळणं कोणाला शक्य आहे का त्या वसूने अन्य वसूंच्या सहाय्याने कामधेनूला चोरून नेण्याचा प्रयत्न केला ही गोष्ट आंतरज्ञानाने वसिष्ठांना कळली तेव्हा ते, ते क्रोधाविष्ट झाले आणि त्यांनी वसूंना शाप दिला की तुम्ही सगळे मानवी योनीमध्ये जन्म घ्याल वसूंनी वसिष्ठांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला तेव्हा वसिष्ठांनी उशाप दिला म्हणाले तुमच्यापैकी सात जणांना पृथ्वीवर जन्म घेतल्यानंतर लगेचच मुक्ती मिळेल पण ज्या वस्ूने खरोखरच कामधेनू चोरण्याचा अपराध केला आहे त्याला मात्र दीर्घकाळ पृथ्वीवर राहावं लागेल तो धर्मशील होईल ज्ञानी होईल पित्याच्या आज्ञेत राहणारा म्हणून त्याची कीर्ती होईल मात्र तो स्त्रीचा सहवास पत्करणार नाही आणि त्याला अपत्यही होणार नाही ही सगळी कथा वसूंनी गंगेला सांगितली आणि ते पुढे म्हणाले आम्हाला कोणत्याही मर्त्य स्त्रीच्या योनीमधून जन्म नाही घ्यायचा आहे तू मानवी रूप घेऊन आम्हाला जन्म देशील का कुरुकुलातल्या प्रतिपराजाला जो शंतनू नावाचा पुत्र होईल तो आमचा पिता व्हावा अशी आमची इच्छा आहे मात्र कृपा करून एक कर जन्मल्याबरोबर तू तु आम्हाला तुझ्या प्रवाहात बुडवून मुक्ती मिळवून दे गंगा या गोष्टीला तयार झाली पण ती म्हणाली सगळ्या मुलांना मी लगेच कशी मुक्ती देणार शंतनूसाठी एखाद्या दे तरी पुत्राला मागे ठेवणं मला गरजेचं आहे वसूंनी ते मान्य केलं देऊहू नामक जो वसू पृथ्वीवर ज्याला चिरकाल राहायचंच होतं तो पृथ्वीवर राहील आणि आम्ही बाकीचे सगळेजण आमचा एक एक अंश त्याच्यामध्ये संक्रमित करू मग तो वसू पुत्ररूपाने दीर्घकाळ शंतनूजवळ राहील सगळं ठरवून गंगा मृत्यूलोकात प्रतिपाकडे आली आणि सरळ त्याच्या उजव्या मांडीवर जाऊन बसली म्हणाली माझं तुझ्यावर प्रेम आहे तू निशंकपणे माझा स्वीकार कर प्रतिप म्हणाला हे बघ तू माझ्या ज्या मांडीवर बसलीयस म्हणजे उजव्या मांडीवर ती मुलासुनांची मांडी आहे पत्नीचं स्थान तर डाव्या मांडीवर असतं मी तुला माझी सून म्हणून स्वीकार करीन गंगा कबूल झाली कालांतराने प्रतिपाला शंतनू हा पुत्र झाला तो वयात आल्यानंतर प्रतिपाने त्याला बजावलं जी दिव्य स्त्री तुझ्याकडे येईल तिचा तू स्वीकार कर पुढे गंगा शंतनूकडे आली शंतनू तिच्या सौंदर्याने मोहित झाला गंगेनी त्याला अट घातली मी जे काही वागेन त्याला तू विरोध करता कामा नयेस जर तसं तू केलंस तर मी निघून जाईन शंतनू तिच्या प्रेमात आकंठ बुडाला होता त्यामुळे साहजिकच त्यांनी अट मान्य केली शंतनूपासून गंगेला सात पुत्र झाले प्रत्येक वेळी जन्मल्याबरोबर ती आपल्या बाळाला जलसमाधी द्यायची बिचाऱ्या शंतनूरच्या खूप मनात आलं पण त्यांनी काही विरोध केला नाही आठव्या वेळी मात्र त्याला राहवलं नाही त्यांनी तिला अडवलं आणि तिच्या वागण्याचा जाब विचारला गंगेने ही सगळी वसूंची कथा त्याला सांगितली पण तिने घातलेल्या अटीप्रमाणे ती आपल्या मुलाबरोबर अंतर्धान पावली तोच देवव्रत तो वयात आला तेव्हा सर्व शास्त्र आणि शस्त्र यांच्यामध्ये पारंगत झाला महाबलवान झाला परशुरामाचा पट्टशिष्य म्हणून त्याची कीर्ती चोहीकडे पसरली एकदा शंतनू गंगेच्या काठी शिकार करायला गेला होता त्याला दिसलं की गंगेचा प्रवाह अगदीच बारीक झालेला आहे असं का झालं असावं त्याने शोध घेत जायचा प्रयत्न केला तेव्हा त्याला दिसलं की एका कुमाराने बाणांचा वर्षाव करून गंगेचं पात्र चढवून ठेवलेलं आहे हे अद्भुत कृत्य पाहून शंतनूला शंका आली की कदाचित तो त्याचा आणि गंगेचा तर मुलगा नसेल त्यांनी गंगेची प्रार्थना केली तेव्हा गंगा आपल्या मुलासह शंतनू पुढे प्रकट झाली आणि तिने मुलाला शंतनूच्या हाती सोपवलं पुढे जेव्हा या देवव्रताने प्रतिज्ञा केली तेव्हापासून त्याला भीष्म असंही नाव पडलं अशी ही गंगेची कथा ती भीष्माच्या जन्मावर आणि त्याच्या एकूणच आयुष्यावर प्रकाश टाकणारी आहे गंगा आपल्याला पुढे दिसते ती आंबेच्या उपाख्यानामध्ये आंबेने भीष्माचा वध करण्याची प्रतिज्ञा केली आणि तसा निश्चय करून ती तप करायला लागली तेव्हा गंगा तिच्याकडे आली आणि गंगेने तिला पुष्कळ विनवणी केली पण आंबेने गंगेची विनवणी अमान्य केली गंगेचा निरुपाय झाला यानंतर महाभारतात गंगा शेवटची दिसली आहे ती भीष्माच्या म्हणजे आपल्या पुत्राच्या मृत्यूच्या वेळी उपस्थित राहून शोक करणारी तर अशी ही महाभारतातल्या गंगेची कथा